अनधिकृत ट्रेलर पार्किंगमुळे उरण परिसरात वाहतूक कोंडी, करळ फाट्याच्या रस्त्यावर उतरून नागरिकांचा एल्गार, गावगुंडांच्या साथीने अनधिकृत ट्रेलर पार्किंगला ऊत, काळे कपडे व झेंडे दाखवून निषेध व्यक्त, अनधिकृत पार्किंगवर तोडगा न काढल्यास आंदोलन तीव्र करण्याचा नागरिकांचा इशारा. ज्यावरती सीबीडी गव्हाण फाटा व उरण वाहतूक शाखेच्या हद्दीतील उरण फाटा ते जेएनपीडीकडे गव्हाण फाटा जासई मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक वाहनांची वाहतूक होत असल्याने तसेच याच मार्गावरून उरण फाटा ते उरण दरम्यानच्या गावातील रहिवाशी तसेच जेएनपीडी व सीएफएस मध्ये काम करणारा कामगार वर्ग, शाळा कॉलेजचे विद्यार्थी नवी मुंबई व पनवेलकडे येणाऱ्या येत या करीत असतात. या मार्गावरून येणाऱ्या जड वाहनांमुळे या मार्गावर अनेकदा नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते. विशेषतः सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 17 ते 20 या दरम्यानचे वेळेस सदर मार्गावरून वाहतुकीच्या ओघ जास्त प्रमाणात असतो. या दरम्यान वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना व नोकरवर्गाला व शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रचंड सामोरे जावे लागते. या कोंडीमुळे बऱ्याच किरकोळ व प्रांकित अपघात झाले असून प्रांकित अपघाताच्या वेळेस रस्ता रोको यासारखे आंदोलने करून नागरिकांनी या वाहतूक कोंडीचा राग व्यक्त केलेला आहे. नागरिकांच्या देखील तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे सदर भागातील वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने आम जनतेच्या सोयीसाठी वाहतूक सुरळीत राहणे आवश्यक आहे. ज्या अर्थी महाराष्ट्र शासन म्हणजे आदेश क्रमांक आहे मोटर वाहन कायदा 115/16 प्रमाणे वाहतूक नवी मुंबई पुढील प्रमाणे आदेश करत आहे. उरण फाटा ते जेंगडीकडे गव्हाण फाटा दासई मार्गे जड अवजड वाहनांना येण्या जाण्याकरता सकाळी 8 ते 11 तसेच सायंकाळी 17 ते 20 वाजे दरम्यान प्रवेश बंदी घोषित करण्यात येत आहे.